नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्राण्याचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. याच्यावर आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज बघणार आहोत. दहा प्रश्नाचा आढावा घेणार आहोत, त्याचा आन्सर बघणार आहोत. अशा प्रकारे प्रश्न आहेत, त्या अगोदर आपण बायोलॉजीची प्रस्तावना, प्राण्याचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जातं ते बघूया. प्रस्तावना दहाव्या प्रकरणात पंचसृष्टीचे वर्गीकरण पाहिले. आता या प्रकरणात आपण सृष्टी प्राणी अभ्यासणार आहोत. पृथ्वीच्या वर्गीकरणात फक्त दोन सृष्टी होत्या, वनस्पती आणि प्राणी. परंतु प्रोटोझोआ, कवके, जीवाणू यापैकी काहींना वनस्पती तर काहींना प्राण्यामध्ये वर्गीकरण केले होते. त्यापैकी प्रोटिस्टा सृष्टीतील सर्व प्रोटोझोआ हे प्राणी सृष्टीमध्ये समाविष्ट होते. परंतु आर एच विटाकर यांच्या पंचसृष्टीनुसार प्राणीसृष्टी आता ठराविक स्पेसिफिक झालेली आहे. प्राण्याचे वर्गीकरण सृष्टी प्राणी. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्राणी प्रजाती अस्तित्वात आहेत. ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त थिओप्रेस्टस, प्लिनी, जॉन रे लिनियस यांनीसुद्धा कृत्रिम पद्धतीचा अवलंबन केला होता. डोब्स्की अँड मेयर या क्रांतीनुसार वर्गीकरण केले. डोब्स्की आणि मेयर यांनी उत्क्रांतीनुसार वर्गीकरण केलेले आहे. अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनी सुद्धा प्राण्याचे वर्गीकरण केलेले आहे. समपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ प्राणी नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट अशा प्रकारे प्राण्याचे वर्गीकरण ॲरिस्टॉटलने केलेले आहे. आपण ते आता प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा. शार्कला आधार बाजूस मुख असतात, बी चरयू असतो, सी सायक्लॉइड खवले असतात, किंवा डी कास्तिमय अंतकंकाल असते. तर शार्कचं आन्सर ए बी डी आहे, खवले नसतात. आधार बाजूस मुख आहे, जरायू आहे आणि कास्तिमय अंतकंकाल आहे. एक आन्सर आहे याचं. दुसरं बघा, प्राण्याच्या बाबतीत खालीलपैकी विधाने दिली आहेत. काही विधाने, पहिलं सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठ प्राणी आहेत. समपृष्ठरज्जू सर्व प्रकारचे प्राणी पक्षी हवेत उडतात. सर्व कीटक परपुषी आहेत. सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत. विधाने बरोबर आहेत. अ ब बी सी अ फक्त सी डी का फक्त डी. तर याचं करेक्ट आन्सर आहे अ. सर्व प्राणी पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत. हेच बरोबर स्टेटमेंट आहे. सर्व प्राणी पक्षी हवेत उडतात का? नाही, पेंग्विन नाही उडत. सी रॉंग आहे. कीटक परपुषी आहेत का? नाही. डी सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत का? नाही, काही बिनकवचधारी पण आहेत. त्याचं आन्सर 2 आहे, फक्त ए बरोबर आहे. तिसरा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. झुरळ, माल्फिचियन, नलिका, गांडूळ, आचुवलन, प्रेमलेखा, मूत्रपिंड वृक्क. झुरळ कशा प्रकारचा प्राणी आहे?
याचं करेक्ट आन्सर आपल्याला सांगायचं आहे, गांडूळ हा वृक्क प्रकारचा प्राणी आहे. तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा वृक्क. चौथा प्रश्न, मनुष्य आणि प्राण्याच्या आतड्यामधले जीवजंतू हे महिला प्रदूषणाचे घोतक आहेत, कारण हे जंतू रोगकारक आहेत, ते दुग्धशर्कीचे विघटन करतात, ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्याने संख्येने आढळून येतात, का चौथं ते 48 तासात वाढतात. चौथ्याचा आन्सर आपल्याला सांगायचं आहे बरोबर. तिसरा आहे, ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. प्राण्याच्या आतड्यातले जीवजंतू हे मेला प्रदूषणाचे होतक आहेत, कारण ते आतड्याच्या खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. पाचवा प्रश्न, क्लेटी हेल्थम्स अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून प्राणी केलेला आहे. क्लेटी हेल्थम्स अशा प्रकारचे प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केलेले आहे. प्लॅटवर्म्स ट्रिप्टोप्लास्टिक ॲसिलिटो प्राणी. प्लॅटवर्म्स डिप्लोप्लास्टिक ॲसिलिटोम प्राणी. तिसरा, प्लॅटवर्म्स ट्रिप्लोप्लास्टिक सिलोमेटम प्राणी. चौथं, प्लॅटवर्म्स ट्रिप्लोप्लास्टिक स्ल्यूटोलो स्लूटोसिलोमेटो प्राणी. त्याचं करेक्ट आन्सर आहे प्लेटी हेल्था हेली मिथसचे वर्णन प्लॅटवर्म्स ट्रिप्लोप्लास्टिक ॲसिलोटो प्राणी अशा प्रकारे वळलेले आहे. सहावा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. टेनिया सोलियामला हुकझंत असे म्हटले जाते. हुकझंत पेक्सिला हेपेटिला हेपिटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. क, अनक्लोडोस्टा ट्युडेनला टेप जंत असेही म्हटले जाते. सहावेचा आन्सर आपल्याला सांगायचं आहे अ, ब, क. ह्याच्यामधलं योग्य विधान आहे टेनिया सोलिमा हुकझंत आहे असे म्हटले जाते. एक काम करूया, हा प्रश्न थोडा आपण साईटला ठेवूया, कारण की अर्धाच प्रश्न आहे, पूर्ण प्रश्न ह्याच्यामध्ये आला नाही आहे, तर हा कॅन्सल केलेला आहे प्रश्न. सातवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळले. पोरीफेरा आदिजीव चपटकृमी सिलेटरेटा. पातळीचे संघटन आढळले इंद्रिय पातळीचे. चपटकृमी याचा आन्सर काय. चपटकृमी प्लॅटीहेली मिथस्थियस इंद्रिय पातळीचे संघटन आढळले आहे. याचा आन्सर तिसरा आहे. चौथं, अतिशय सोपे असे प्रश्न आहेत, हॅपीवाले प्रश्न आहेत, आयोगाने विचारलेले आहेत आणि वारंवार परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. ॲग्युला एक्झोसिटस हॅपुकॅमस हॅपी हेमिरफस. आठव्याचा आन्सर काय आहे. एक्झोसिटस टेलिओस्टो सुपर ऑर्डरमधील प्राणी एक्झोसिटस या प्राण्यांना समानपणे सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. नववं, डॅश या प्राणी वर्गातील सदस्य
ॲनिलिडातील द्विलिंगी प्राणी होत. पॉलिकायटा ऑलिगोकायटा ऑलिगोकायटा हिरोडोनियाटा हिरोडिनिया ऑरो आर्की ॲनिलिडा पॉलिओकायटा हिरोडोनिया. 90th आंसर आपल्याला सांगायचं आहे. तर 90th आंसर आहे ऑलिगोकायटा हिरोडिनिया. या प्राणीवर्गातील सदस्य ॲनिलिडातील द्विलिंगी प्राणी आहेत. लास्टचा प्रश्न 10वा, वर्गीकरण तत्वानुसार कोणते प्राणी वर्गीकरण योग्य आहे? सी फॅन, सी स्टार, सी फेन टेन, जेलीफिश, सिल्वरफिश, स्टारफिश, फोलास, पायला, कटलफिश, अर्थवर्म, अँकर, ऑकर्नवर्म, कॅलमवर्म. तर योग्य वर्गीकरण आपल्याला सांगायचं आहे तर तिसरं बरोबर आहे. फोलास, पायला आणि कटलफिश हे वर्गीकरणाच्या तत्वानुसार योग्य वर्गीकरण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे आपण डेली सायन्सचे क्वेश्चन, हिस्ट्रीचे, ज्योग्राफीचे, आयोगाने जे प्रश्न विचारलेले ते घेणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टुडंट मंथन या ग्रुपला सबस्क्राईब करायचं आहे.